नमस्कार मित्र, आपलं शरीर जे आहे ते पंच महाभूतांनी बनलेलं आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मित्रांनो, अजूनही आपल्या शरीरामध्ये असे तीन घटक आहेत ज्यावरती आपलं पूर्ण आरोग्य डिपेंड असतं, किंवा आपण असं म्हणू अवलंबून असतं. खूप महत्त्वाचे जे घटक आहेत किंवा त्याला त्रिदोष असंही आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तर हे त्रिदोष कोणते आहेत, ते कुठे आढळतात आणि त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध येतो ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं तर वात, पित्त आणि कफ असे तीन दोष जे आहेत आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि वात, पित्त, कफ हे जर बॅलन्स असेल, म्हणजे संतुलित असेल, तर आपलं आरोग्य कायम राहतं. आणि ते जर इम्बॅलन्स जर झालं तर आपल्याला आजार होतो किंवा आपण आजारी पडतो. तर मित्रांनो, वात, पित्त, कफ याचेसुद्धा त्यांनी आयुर्वेदामध्ये तीन प्रकार सांगितलेले आहेत. जसं आपण म्हणतो अल्प, मध्य, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले आहेत. तर रिद्धी, त्यामध्ये त्यांनी कसे प्रकार सांगितलेले आहेत, रिद्धी, कस्य आणि साम्य. आता रिद्धी म्हणजे काय, वाढता क्रम. कस्य म्हणजे काय, कमी होणारा क्रम किंवा डिक्रीज होतोय तो क्रम. आणि साम्य म्हणजे बॅलन्स. तर मित्रांनो, याच्यामध्येही त्यांनी पुढं जाऊन आयुर्वेदामध्ये आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे त्यांनी की रिद्धी आणि कस्य म्हणजे इन्क्रीज आणि डिक्रीज याचेही सुद्धा त्यांनी अजून तीन तीन प्रकार पाडलेले आहेत. त्याला वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. जर रिद्धी आहे ती म्हणजे अल्प, मध्य आणि उत्कृष्ट, म्हणजे त्याच्यामध्ये तीन त्यांनी प्रकार केलेले आहेत. आणि त्यानंतर आपलं जे कस्य आहे म्हणजे डिक्रीज लेवलला, त्याच्यामध्येही तसेच. यानंतर जर आपण बघितलं तर वात, पित्त यांनासुद्धा पाच पाच भागामध्ये पाच पाच प्रकार त्यांचे टाईप्स जे आहेत त्या सांगितलेले आहेत. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये वात जसं आपण बघितलंय अपानवायू, अपान, समान, व्यान हे जे आहे ते वाताचे प्रकार आहेत. तशा प्रकारे त्यांनी पित्ताचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत, कफाचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आता हा वात, पित्त, कफ हा कुठे आढळतो बरं, आपल्या शरीरात कुठे असणार, कुठे राहत असणार? तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर जो वात आहे तो बेंबीपासून खालच्या भागामध्ये राहतो. आणि जो पित्त आहे, पित्त आपल्या बेंबीपासून वरती आणि छातीपासून खाली म्हणजे आपल्या पोटाच्या भागामध्ये जो पित्त आहे तो असतो किंवा आढळतो म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर जो कफ आहे म्हणजे आपल्या चेस्टपासून वरती म्हणजे इथपर्यंत जो कफ आहे तो असतो. तर मित्रांनो, याला जर आपल्या डेली रुटीनला, ज्या आपल्या डेली लाईफमध्ये जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल, रिलेट करायचं असेल, तर आपण कसं करू शकतो? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की वात जो आहे आपल्या म्हातारपणाशी आपण रिलेट करू शकतो. कारण जर आपण बघितलं तर जे आपल्या घरातली व्यक्ती आहे, जर आजी आजोबा असेल, त्यांना वाताचा त्रास खूप जास्त होतो. तर वाताचं प्रमाण जे असतं ते म्हातारपणी किंवा उतार वयात हे खूप जास्त असतं. त्यानंतर आता आपण ते जर दिवसाबरोबर जर रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर उतार, जसं उतार वयात वात वाढलेला असतो, तसंच उतार दिवसात म्हणजे दिवस ओ काय म्हणता येईल त्याला, मावळते वेळी म्हणजे इव्हनिंग टायमिंगला तो वात वाढलेला असतो. आणि हेच आपण आपल्या शरीराविषयी जर शरीरासोबत जर रिलेट केलं तर ज्यावेळी डायजेशन संपत येतं, डायजेशन होणे म्हणजे पूर्ण होत येत आहे, तेव्हा वात वाढलेला असतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया पित्त. आता पित्त कधी असतं, तर जे आपलं वय म्हणजे मीडियम वयाला आपण येतो, म्हातारपणाच्या अगोदर आणि बालपणाच्या नंतर जे वय असतं त्या वयात पित्त हे खूप जास्त असतं. आणि जर आपण त्याला दिवसासोबत जर रिलेट केलं तर दिवसाच्या मध्य म्हणजे दुपारच्या वेळी हे पित्त वाढलेलं राहतं. आणि तेच आपण डायजेशनसोबत जर रिलेट केलं, आपल्या अन्नपचन संस्थेसोबत रिलेट केलं, तर ते अन्नपचनाच्या मध्य म्हणजे अन्नपचन सुरुवात झालेली आहे आणि मध्यापर्यंत अन्नपचन आलं आहे तेव्हा पित्त वाढलेलं असतं. त्यानंतर जर आपण बघितलं याच्यासोबत म्हणजे आपण आता कफ राहिला आहे, कफ कधी जास्त असतो, जर आपल्या
कप बघितला तर आपण सकाळच्या जर आपण उठत असो, सकाळी जर लवकर उठत असो तर आपल्याला कप हा जास्त जाणवतो. आणि त्यानंतर जर आपल्या आयुष्याशी जर आपण रिलेट करत असो तर लहानपणी जे लहान मुलं असतात त्यांना कफचा त्रास आहे. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्हाला समजून येईल की लहान मुलांना कफचा त्रास खूप जास्त होतो. तर मित्रांनो, हेच आहे म्हणजे जेव्हा पित्त कफ आहे त्यांचं प्रभुत्व कधी असतं. जर आपण रिलेट केलं आपल्या वयाशी तर लहानपणी कफचं प्रमाण जास्त असतं. जर आपण दिवसाशी रिलेट केलं तर सकाळच्या वेळी जास्त असतं. आणि डायजेशनच्या वेळी जर रिलेट केलं तर आपल्या डायजेशनची प्रोसेस सुरू होताना जे आहे ते कफचं प्रमाण जास्त असतं. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपलं पूर्ण जी प्रकृती आहे ह्या तीन दोषांवर अवलंबून आहे. तर मित्रांनो, असंच आपण ह्या तीन दोषांवर आपण आज माहिती घेतली. आणि यानंतरही याचा दुसरा भाग किंवा तिसरा भाग जो काही असेल आपण हा सुरुवात ही सिरीज एक असेल. ह्या सिरीजमध्ये आपण आयुर्वेदाच्या जे त्रिदोष आहे किंवा यानंतरचे जे काही घटक आहेत, सप्तधातू म्हणा, हे काय असतात काय नाही, रक्ताचं कार्य काय आहे शरीरामध्ये, बाकीचे जे धातू आहेत शुक्र रथ, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, असंच ही जी सिरीज आहे आपल्याला चालू ठेवायची आहे. तर तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला वन पोज योगाला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या आप्तजनांमध्ये आपल्या सोखियांमध्ये नक्की शेअर करा. तेव्हा जरूर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ येणाऱ्यासाठी तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.